आज भी जिस समाज को तिरस्कार की दृष्टि से देखा जाता है वो है किन्नर समाज, जो वैवाहिक सुख से वंचित है। एक किन्नर ने एक गरीब परिवार की लड़की की शादी कराई है। कावाली परिवार जो लातूर के माताजी नगर में रहता है, किन्नरों के सहयोग से आज धूमधाम से उनकी बेटी पूजा की शादी हुई। कावाली परिवार की आर्थिक स्थिति बहुत ख़राब थी, ये बात किन्नर प्रिया लातुरकर को पता चली। प्रिया लातुरकर ने इस परिवार की मदद के लिए आगे आई, फिर उसने ये बात अपने किन्नर साथियों को कही, इसलिए सभी किन्नर एक साथ आए और शादी के लिए हाथ बढ़ाया। सामाजिक चेतना को बनाए रखते हुए लातूर शहर में जिस तरीके का किन्नर समाज ने काम किया है वो काबिले तारीफ है। पूजा चगर की परिस्थिति बेकार असल्यामुळे पूजा चाई अस मोठ्या प्रमाणामध्ये लग्न करू शकत नव्हती, म्हणजे त्या मुलीचा हौस करू शकत नव्हती। ते स्वतः एक इथं मेसमध्ये काम करते आणि वडील पण असं जे काम लागेल ते करतात। त्या पद्धतीमुळं त्यांनी असं मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या लग्न करू शकत नव्हते, म्हणून आम्ही आमच्या मनाने विचार केला की आम्ही सर्वजण तित्तीपंथी समाज मिळून एखाद्याचं कन्यादान करून द्यावं, त्याची एक हौस करावी, त्यासाठी आम्ही हा पाऊल उचलला आणि हे लग्न आम्ही आज करून देत आहे। काय वाटतं आता लग्न सोहळा आता फाटामाटात चालू आहे, ते कसं वाटतं? एक फार आनंद वाटतो आमच्या मनाला की आम्ही असं यापूर्वी असं लग्न आपण केलं का कोणाचं? नाही नाही, हा पहिलाच वेळेस आहे आणि आम्हाला फार आनंद वाटतो असं, म्हणजे एखाद्यांना आम्ही सहकार्य करू शकतो